मागील 2 वर्षापासून कोरोना संक्रमण काळ असल्यामुळे बँड व्यवसायावर उपासमारीची पाळी आलेली आहे, त्यामुळे सरकारने याबाबत गंभीर होऊन मातंग समाजाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, कारण त्यांचा हा वडलोपार्जित व्यवसाय असल्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचे दुसरे कुठलेही साधन नाही, आणि याबाबत शासन तेवढं म्हणजे असं खळबळून जागे झालं आम्हाला दिसत नाही की का नाही, हा संशोधनाचा विषय आहे, पण याबद्दल आमची शासनाकडे मागणी आहे की बाबा शासनाने आमचा जो काही रोजगार बुडालेला आहे आणि त्याच्याशिवाय आमचं दुसरं कुठलंही उदरनिर्वाह साधन नसताना शासन आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत का करत नाही आहे त्याबद्दल आम्ही साशंक आहे, आणि खरं सांगायचं म्हणजे की आमची अशी खरंच अशी मनातून अशी तळमळ आहे की शासनाने आमच्या म्हणजे बँड व्यावसायिकांच्या प्रश्नाकडे खंबीराने लक्ष घालून त्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये त्याला आर्थिक मदत मिळवून द्यावी, कारण त्याच्याशिवाय त्यांचं जगणं हे खरंच सांगतो कठीण आहे, हे म्हणजे असं एक विषय म्हणजे खूप सिरियस विषय आहे आमच्यासाठी, आणि शासन याबाबत आम्हाला जास्त म्हणजे जागरूक आणि खळबळून जागे झाले दिसत नसल्यामुळे आम्ही थोडेसे चिंतित आहोत की शासनाने कुठल्या तरी लेवलवर आम्हाला कसल्या तरी स्वरूपात आम्हाला आर्थिक मदत करावी, एवढी आमची मागणी आहे, आणि सपोर्ट हे त्या बँडवरच अवलंबून असल्यामुळे त्यांना दुसरा कुठलाच पर्याय नाही, त्यामुळे शासनाचं याकडे लक्ष म्हणजे गेलंच पाहिजे आणि शासनाने जागी होऊन या घटकाला मदत केलीच पाहिजे, आम्हाला दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे आम्ही याबाबत म्हणजे खूप चिंतित आहोत, नसता आम्ही तीव्र आंदोलनाच्या स्वरूपामध्ये कुणीही नेतृत्व स्वीकारायला आम्ही त्याच्यासोबत तयार आहोत। मी दलित महासंघाचा तालुका अध्यक्ष शेनगाव तालुका अध्यक्ष या नात्यानं बँड कलावंतांच्या ज्या रोजगार गेला 2 वर्षापासून कोरोनाच्या संक्रमण काळात त्याच्यासाठी शासनानं मायबाप सरकारनं या घटकाचा गांभीर्याने विचार करून त्यांना योग्य ती आर्थिक मदत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देतो।